स्टुडंट हाउ आर यू ऑल, अर्थातच मजेत असणार. आणि आजच्या पाठात नवीन काय शिकायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक देखील असणार, हो ना? चला तर मग वळूया आजच्या पाठाकडे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दिवसभर विविध कृती करीत असतात. चालणे, बोलणे, खेळणे, उठणे, बसणे, गाणी म्हणणे, नाचणे यासारख्या विविध कृतींचा त्यात समावेश असतो. या आणि यासारख्या अनेक कृतींना इंग्रजीत काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी पाहूया पुढील पाठ. लेट्स टॉक. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचे लक्षपूर्वक निरीक्षण करा आणि ॲक्शन लक्षात घेऊन माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करा. राज इज रीडिंग अ बुक. राज पुस्तक वाचत आहे. Max is playing football. Max football खेळत आहे. Riya is drawing a picture. Riya चित्र काढत आहे. रूही इज स्लीपिंग इन द बेड. रूही पलंगावर झोपलेली आहे. अली इज स्विमिंग इन द पूल. अली तलावामध्ये पोहत आहे. प्रिया अँड प्रसाद आर गोइंग टू स्कूल. प्रिया आणि प्रसाद शाळेत जात आहेत. जॉन इज सिंगिंग अ सॉन्ग. जॉन गाणी गात आहे. ओके चिल्ड्रन, बाय. थँक्यू.